नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गव्हर्नमेंट एक्झाम गुरु या आपल्या आवडत्या चॅनलवर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो आरोग्य विभाग भरती दोन हजार एकवीस ज्यांची परीक्षा ही गट क आणि गट ड या दोघांची परीक्षा झाली होती पण दोघांचा हे रिझल्ट अजूनपर्यंत लागलेला नाही ऑक्टोबरमध्ये हे दोघांची परीक्षा झाली होती तर गट कचा रिझल्ट कधी लागणार आहे कधीपर्यंत लागेल गटकचा नि गट निकाल आणि गटकचा रिझल्टबद्दल न्यायालयाचं काय मत आहे या व्हिडिओमध्ये आपण ते बघणार आहोत तर कोरोनाची संख्या वाढत आहे कोरोना जे पेशंट आहेत त्या संख्या वाढत आहे त्यांची तर त्याच्यामुळे काय निकाल लवकर लागू शकेल का असं मत आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचा काय परिणाम होणार आहे का त्याच्यावर तर व्हिडिओ पूर्ण बघा कुठे स्किप करू नका तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिलायकोन क्लिक करायला विसरू नका तर मित्रांनो बघा आरोग्य विभाग प्रश्नपत्र एका फूट प्रकरणातील आरोपीकडून असहकार्य जेवढे काय पेपर फुटले होते गटकचे आणि गट डचे तर त्याच्यामध्ये काही आरोपी सापडले होते त्या आरोपींनी आपण पेपर फोडले नाहीत किंवा त्याच्यामध्ये आपला काहीच सहभाग नाही असे मत व्यक्त केले तर त्याच्यामुळं जे काही गट कची जे भरती आहे ते अजून जे एक्झामचा रिझल्ट आहे ते अजूनच लांबणीवर जाण्याची शक्यता आहे कारण जोपर्यंत ते मत त्यांचं बरोबर फिक्स होत नाही ते कबूल होत नाहीत ते, आणि त्यांनी कबूल झाल्यानंतर ती प्रश्नपत्रिका कोणाकोणाला मिळाली हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तरी आणि ज्या विद्यार्थ्यांना ही प्रश्नपत्रिका मिळाली त्या विद्यार्थ्यांना तिथून रिजेक्ट केलं जाणार आहे त्यामुळे हे जे काही पेपर फुटीचं प्रकरण आहे ते उघड होणं गरजेचं आहे परंतु अजून तर ते त्या झालेलं नाही तर बघा आरोग्य विभाग प्रश्नपत्रिका फूट प्रकरणातल्या आरोपीकडून असहकार्य पोलिसांना माहिती देण्यास टाळाटाळा दलालाच्या कोठडीत वाढ आरोग्य विभाग क प्रश्नपत्रिका फूट प्रकरणात अटकेत असलेले दलाल पोलिसांना समाधानकारक माहिती देत नाहीत प्रश्नपत्रिका कशी मिळाली याबाबतची माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याचे सहकारी सहाय्यक सहकारी वकील ॲडव्होकेट विजय सिंह जाधव यांनी मंगळवारी न्यायालयात सांगितलं आरोग्य विभाग प्रश्नपत्रिका फूट प्रकरणात निशिध रामहरी गायकवाड राहुल धनजय लिंगोट आशुतोष वेदप्रिय शर्मा यांना अटक करण्यात आले या, या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींनी परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका परीक्षार्थींना दिली होती त्यांच्याकडून पैसे घेतले गायकवाड लिंगोट शर्मा यांच्यासारख्यांनी यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली प्रश्नपत्रिका कशी मिळाली अन्य साथीदारांची नावे आरोपी सांगत नाहीत आरोपीकडून तपासात असहकार्य करण्यात येत असून तपासासाठी पोलीस कोठडीत वाढ करण्यात यावी अशी विनंती सहकारी वकील ॲडव्होकेट दादव यांनी युक्तिवादात केली आहे प्रथम वर्ग न्यायदंडका न्यायदंडाधिकारी एस जे ढोलारे यांनी आरोपी गायकवाड आणि लिंगोट यांच्या पोलीस कोठडीत सहा जानेवारीपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले आहेत बघा मित्रांनो जोपर्यंत हा जो न्यायालयाचा विषय आहे तो क्लिअर होत नाही तोपर्यंत रिझल्ट तुमचा रखडला जाणार आहे एवढं मात्र शंभर आहे